सर्वप्रथम मी व्यक्तीच्या माझ्या वतीने आणि सर्व शिव भक्तांच्या वतीने आदरणीय वंदनीय युगपुरुष श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो। आज वेळ कशी येऊन ठेपली बघा, म्हणजे उद्गार काढताना सुद्धा एक विचार मनात येतो की ज्या आज आपण ज्या कारणामुळे या ठिकाणी उपस्थित राहिलोय ते कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानाचं कारण। वा, ज्या व्यक्तींनी ज्या युगपुरुषांनी ज्या महाराजांनी मगाशी माझ्या अगोदर सरांनी ज्याचा उल्लेख केला विस्तृतपणे, माझे मित्र चंद्रकांतनी पण ज्याचा उल्लेख केला, आज त्यांचाच अनादर ह्या संपूर्ण महाराष्ट्रात होतोय। ज्यांनी सर्व जाती धर्मातल्या लोकांना एक विचार दिला, तो विचार काय होता, सर्व धर्म समभावाचा। काय स्वार्थ होतं त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं? स्वार्थ एकच होतं की तुमच्या सर्वांवरती, सर्व जाती धर्मातल्या लोकांवरती होणारा जो अन्याय होत होता, जी जुलमी राजवट होती, जे आक्रमण ह्या देशावरती झालं होतं, त्यातनं तुमची सोडवणूक झाली पाहिजे आणि एक मोकळा श्वास तुम्ही स्वतःच्या राज्यात तुम्ही घेतला पाहिजे। एकमेव असा एक राजा होता या जगाच्या या पृथ्वीवर जो होऊन गेला, ज्यांनी राजकारभारात सर्व लोकांचा सहभाग व्हावा अशी संकल्पना मांडली। लोकशाहीची जो एक ढाचा आहे त्यांनी निर्माण केला, लोकांचा सहभाग व्हावा ह्या संकल्पनेनी आज हा देश, आपला भारत देश, आपण सर्वजण आज ह्या मोठ्या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशामध्ये आपण वावरतो। आणि ज्यांनी ही संकल्पना दिली, ज्यांनी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचा सन्मानाची एक विचार दिला, सर्व धर्मांचे धर्मस्थळ हे अबाधित राहिलं पाहिजे, त्याची कुठेही विटंबना होता का माने हा विचार दिला। आणि ज्यांनी हा विचार दिला त्याच व्यक्तीची विटंबना होती, चित्रपट असेल, लिखाण असेल, वक्तव्य असेल, आणि आपलं सर्वजण शांतपणे ऐकून घेतो। मग काय जण असतात सोयीप्रमाणे अर्थ काढत असतात आणि मग सांगतात प्रत्यक्षात अप्रत्यक्षात समर्थन देखील करायचं धाडस दाखवतात की असं त्यांचा म्हणायचा असा उद्देश नव्हता। कोण कुठं गेलं कसं गेलं ह्याला महत्व नाही, आणि गेलं जरी असलं तर कोणालाही अधिकार नाही महाराजांचा अवमान करायचा। एखादा महत्वाचा शिव सन्मानाचा शिवाजी महाराजांच्या सन्मानाचा विषय याला कलाटणी देण्यात जाते, त्याला दुजोरा द्यायला येतो। आणि आपण मोक गिळून सर्वजण आपण पाहत बसलोय, प्रत्येक जण आपली प्रतिक्रिया देणार। आजवर हीच सगळ्यात मोठी ह्या देशातली म्हणजे आपल्या सगळ्यांची चूक झाली, कारण की प्रतिक्रिया देत देत आता आपण सर्वजण
प्रतिक्रियावादी झालो आहात, अंग ओळणी पडलंय आणि एक ह्या देशाला घातक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस जो विचार दिला होता सर्व धर्म समभावाचा, तो कशा करता दिला? सर्व जातीतले धर्मातले लोक एकत्र यावेत, एका छत्राखाली यावेत आणि मग आले सगळ्यांना एकत्र केल्यानंतर एक स्वराज्याचा विचार केला दिला, त्या दिशेने वाटचाल केली आणि म्हणून आपण सर्वजण या लोकशाहीत आपण राहतोय हे कदापि कोणी विसरून याचा विसर कोणाला पडता कामा नये। संपूर्ण आयुष्य स्वतःचा पूर्ण आयुष्य आपल्या सर्वांसाठी ज्या युगोपुरुषांनी वेचलं आज त्यांच्याच प्रतिमेचा त्यांचाच अवमान या देशामध्ये होतोय, ह्या संपूर्ण महाराष्ट्रात होतोय आणि आपण सर्वजण गप बसणार आहोत? एक आपण विचार करणं गरजेचं आहे, त्यांच्या विचाराचा विसर पडल्यामुळं काय झालं, काय घडलं, थोडस मागे वळून पहा। आपण सर्व धर्म समभाव ह्याचा ज्यावेळेस विसर पडला त्यावेळेसचे जे कोण राज्यकर्ते होते त्यांना विसर पडला, जे कोण असतील ते, तेव्हा मला वाटतं आपल्या कोणाचा जन्म देखील झाला नव्हता। काय झालं? या देशाचं विभाजन झालं, फाळणी झाली। काय फायदा झाला? अनेक लोकांचं या देशाचे तीन तुकडे झाले। या फाळणीमध्ये अनेक लोकांना वेदना सहन करायला लागल्या, अनेकांचे जवळचे घरातले मित्रमंडळी त्यावेळेस मृत्युमुखी गेले। काय मिळवलं काय आपण? आज प्रत्येक राजकीय पक्ष एवढा स्वार्थी झालाय, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करायचं, त्यांचं नाव घ्यायचं, पण त्यांचा जो सर्व धर्म समभावाचा जो विचार आहे त्याची व्याख्या स्वयंप्रमाणे हे लोक बदलत असतात आणि त्याचंच मूळ कारण आज आपण पाहतो संपूर्ण देशभरात या संपूर्ण राज्यात की एक प्रकारे त्या काळात जे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र केलं होतं आज त्याच सर्व जाती धर्मातल्या लोकांमध्ये कळत न कळत ह्या राजकीय संपूर्ण पुढाऱ्यांमुळं कुठल्याही पक्षातले असेल ह्यांच्यामुळं मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण केला गेला। थोडक्यात त्यावेळेसची सर्व धर्माची समभावाची जी संकल्पना होती किंवा विचार होता त्याला एक प्रकारे कलटणी देण्याचं काम केलं स्वयंप्रमाणे स्वतःच्या स्वार्थासाठी। काय जरी झालं तरी त्यावेळेसचा जो विचार होता त्यावेळेस तो समाजाकरता महाराजांनी विचार दिला होता, अलीकडचा विचार फक्त उपदेश करायचा समाजाला, पण मात्र जे करायचं ते स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वार्थाला त्यातनं फायदा कसा होईल ह्या करता हा विचार घेऊन हे लोक काम करत असतात। असं जर झालं तर त्यावेळेस तीन तुकडे या देशाचे झाले, आज 30 तुकडे व्हायला फार काळ लागणार नाही। भीती वाटती, खंत वाटती, वेदना होतात की किती स्वार्थी आता व्यक्ती केंद्रित हे लोक झालेले आहेत। भले लोकांमध्ये भेदभाव झाला, तुकडे झाले, लोकांमध्ये संपूर्ण वितुष्ट जरी आलं तर माझं मात्र स्वार्थ साधला गेला पाहिजे, सत्तेत मी आलोच पाहिजे हा विचार कधी छत्रपती शिवाजी महाराजांनी केला नव्हता। त्यांनी केला होता फक्त रयतेचा विचार, तुमच्या आमच्या सगळ्यांचा विचार केला होता। अनेक राज्य आपण पाहतो त्यावेळेस तिथं उल्लेख केला जातो की ते राज्य त्या राजामुळे ओळखलं जात होतं, ह्यांचं राज्य होतं।
त्यांचं राज्य, शिवाजी महाराजांचं राज्य कधी शिवाजी महाराजांचं राज्य म्हणून ओळखलं गेलं नाही, रयतेचं राज्य म्हणून ओळखलं गेलं. आज ज्यांनी हे रयतेचं राज्य उभं केलं, आज तीच रयत त्याला एक विशिष्ट पद्धतीने स्वतःच्या स्वार्थासाठी त्याची व्याख्या बदलून मांडणी केली जाते ह्या राजकीय संपूर्ण पुढाऱ्यांकडनं. आणि मग अशा प्रकारचे अवमान करण्याचे धाडस लोक करतात. जसं या देशाचा राष्ट्रपती हे सर्वोच्च पद आहे, तसं राज्यामध्ये राज्यपाल हे सर्वोच्च पद आहे. आणि मग अंगवळणी पडले ह्या लोकांना, ह्या विकृतीमुळं सगळ्यांनी ग्राह्य धरलं काय होत नाही, हे बोलला तो बोलला. आणि हीच संपूर्ण राजकीय मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्यावरती पांघरून घालायचा प्रयत्न करतात, लाज वाटली पाहिजे. आणि त्याच आज तो कोण राज्यपाल त्याचं नाव घेऊन त्याला मला मोठं करायचं नाही, तो कधी मोठा नव्हताच, ते पद मोठं आहे. राज्यपाल हे सन्मानाचं पद आहे. आणि त्या पदावरती असताना देखील अनेकदा आदेन अनेकदा केवळ छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर अनेक महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले असतील ह्यांचा सुद्धा खिल्ली उडवल्यागत अवमान केला गेला आणि आपण पाहत बसलो. अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान म्हणजे आपल्या सगळ्यांचा अवमान आहे असं आपल्याला वाटत नाही का? आपण काय करणार आहोत का? नाही का फक्त या संपूर्ण राजकारणाच्या तावडीत तुम्ही किती दिवस, जसं त्या काळात मुघलांच्या तावडीत हा देश होता, आज ह्या विकृत लोकांच्या तावडीत हा देश गेलाय सांगताना खंत वाटते. आणि ह्याच्यातनं सुटका त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज होते. आज लोकशाहीत तुम्ही सर्वजण सज्ञान जे आहात, तुम्ही लोकशाहीतले सर्वजण लोकशाहीतले राजे आहात. तुमच्यामुळं ही जी पदावर बसली आहे, को आमदार असेल, खासदार असेल, मंत्री फिंत्री जे असेल, त्यांच्यामुळं तुम्ही ना, एक लक्षात घ्या, तुमच्यामुळं ते आहेत. हे होत असताना लाज वाटत नाही या लोकांना, नाव घेताना गर्वानी घेतात. स्वार्थ साधल्यानंतर ज्यावेळेस अवमान होतो त्यावेळेस एकही व्यक्ती धारिष्ट दाखवत नाही. नीतिमत्ता गेली कुठे यांची? का ठामपणे मत व्यक्त करत नाही? मग ते प्रोटोकॉल असं झाला तसं झाला. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी असा जर विचार केला असता की नाही प्रोटोकॉल अजून आहे त्यामुळे मला आपल्याला हे करता येणार नाही, आज सुद्धा तुम्ही आम्ही सर्वजण गुलामगिरीत असतो हे विसरता कामा नाही तुम्ही सगळ्यांनी. कुठला प्रोटोकॉल? चूक ती चूकच आहे. आणि जे समर्थन प्रत्यक्षात अप्रत्यक्षात जर करत असतील तर ज्यांनी अवमान केलाय तेवढेच ते पण सर्वजण दोषी आहेत. या सर्वांना जागा दाखवून आपल्याला द्यायची आहे. जागा दाखवून द्यायची म्हणजे काय करच? जर आज आपण ही जर हे जर पाऊल उचललं नाही तर तुमच्या आमच्या कुटुंबातली जी पुढची भावी पिढी आहे, जी उद्या या देशाचा भविष्य काळ आहे, काय आदर्श आपण त्यांच्या समोर ठेवून जाणार आहोत? काय सांगणार आहोत आपण त्यांना? आणि असं जर केलं नाही तर त्या लोकांची सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वादात झाल्याशिवाय राहणार नाही. एका बाजूने आपण सर्वजण विचार करतो की आपला देश ह्या संपूर्ण जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही आहे. आणि मग प्रत्येकाला वाटतं का वाटू नये? वाटलंच पाहिजे की आपला देश ही एक महासत्ता झाली पाहिजे. काय कमी आपल्या देशातल्या लोकांकडे? कमी तर सोडून द्या, सर्वच आहे.
बुद्धिमत्ता आहे, परिश्रम आहे, ज्याची ताकत आहे, कष्ट करायची जिद्द आहे, सर्व असताना आज महासत्ता झाली पाहिजे। पण असा ह्या लोकांच्या माध्यमातून जो सर्व धर्म समभावाचा विचारला ज्या व्याख्येत बदल केला जातो, ते ती व्याख्येत बदल केल्यामुळं हे स्वार्थी लोकांमुळं हा देश महासत्ता नाही। त्यावेळेस तीन झाले, आता तीस होतील। महासत्ता तर सोडून द्या, हे या देशाचे महा तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही। हे बोलताना सुद्धा मन दुःखी होतं, कारण की एक मुठभर लोक यांच्यामुळं आपण आपल्या देशाचं वाटोळं करून घेणार आहोत का? छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आपण सहन करणार आहोत का? अनेक महापुरुषांनी ज्यांनी अनेक चळवळी उभे केल्या, केवळ छत्रपती शिवाजी महाराजांकडनं प्रेरणा घेऊन ज्यांनी चळवळी उभे केल्या आपापल्या परीने, त्यांचा अवमान सुद्धा आपण सहन करणार आहोत का? आणि मग एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे बोलत असताना नुसतं घोषणा करून चालणार नाही। आज हा म्हणजे इथं येताना सुद्धा मी विचार करत होतो, काय वेळ आली, काय वेळ आली। आज जमायचं जमलो असतो महाराजांचा जय जयकार करण्याकरता, एक वेगळा मन प्रसन्न झालं असतं। आज आलोय आणि वाचन आपण जे करतोय ते सुद्धा रायगडावरती असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ त्यांना साक्ष ठेवून आपण जे वाचन केलं, काय केलं तर निर्धार शिवसन्मानाचा। काय वेळ आली, ह्या लोकांना लाजा वाटल्या पाहिजे की ह्या संपूर्ण स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही लोकांच्या विचारात तुम्ही बदल करून टाकला। वाह, आज त्यांनी सन्मान केला, आज आपल्याला इथं बोलावं लागतं। काय बोलू, काय बोलावं लागतं की शिवाजी महाराजांचा आपण सन्मान केला पाहिजे, हे बोलण्याची आवश्यकता आहे? हे अंतकरणातनं आलं पाहिजे, हेतून आलं पाहिजे, हेतून। ह्या गोष्टी बोलायच्या नसतात, ह्या अंतकरणात रुजलेल्या गोष्टी आहेत प्रत्येकाच्या। पण कालांतराने काय झालं तर ह्या प्रत्येकाने स्वयंप्रमाणे राजकीय दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून त्यांनी वाटचाल केली। आणि हे काय, मगाशी जे कोकाटे सरांनी उल्लेख केला, थोडक्या मोजक्या शब्दात त्यांनी सांगितलं, शिवाजी महाराज काल, आज आणि उद्या, काल सुद्धा आपण त्यांच्याकडनं आदर्श घेत होतो, आज सुद्धा आणि भविष्यकाळात त्यांचा आदर्श नाही घेतला तर या देशाची वाताहत होऊन झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे त्यांचा हा विचार, त्यांचा हा सर्व धर्म समभावाचा विचार हा ठीक ठिकाणी पोहोचण्याचं काम, पोहोचणं म्हणण्यापेक्षा या लोकांनी एवढं खरं मानलं पाहिजे, या लोकांना एक प्रकारची विकृतीच म्हणावी की छत्रपतींच्या शिवाजी महाराजांचे जे काय सर्व धर्म समभावाचे विचार होते ते विचार ला कलटणी देऊन त्यांची व्याख्या बदलून लोकांमध्ये रुजवण्याचं सुद्धा काम किंवा त्याची तिथपर्यंत त्यांची मजल गेली। आणि कळत न कळत त्या त्या पक्षाचं जो कोण पक्षश्रेष्ठी किंवा जे काय ते असेल, जे कोण असेल हे सांगतात, त्यामुळं त्या लोकांना सुद्धा पक्षातल्या लोकांना वाटतं की एवढा पक्षाचं नेते असल्यामुळं त्यांना वाटतं की आता हे बोलतात त्याच्यात काहीतरी हे असतील। पण ती मांडणीच अशा प्रकारे करतात की त्याच्यात लोकांना सांगणार हे सर्व धर्म समभाव, पण त्याचं दिशा देणार
फक्त वेगवेगळा जिथे स्वार्थ असेल ह्या पक्षाचा ह्या जातीत हेनी ह्या जातीला धरायचं काय चाललंय काय देशाचे तुकडे होणार नाही तर काय होणार लहानपणी तुमच्या बरोबर असणारी लोक तुमचे मित्र मंडळी आज मला सांगा किती तुटक वागायला लागलेत एकमेकाशी बोलणं पण कमी झालंय एवढं मोठं पाप या लोकांनी केलंय हे कुठेतरी आपल्याला पुसून काढायचंय आणि त्यामुळं ह्या संपूर्ण महाराष्ट्रभर एक नियोजनबद्ध कार्यक्रम आपण संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जिल्ह्यात जाऊन हा विचार पोहोचवण्याचं काम ही जबाबदारी एकटी माझी स्वतःची नाहीये एकटं उदयनराजे काय करणार मी सुद्धा तुमच्या सरकारच एक व्यक्ती आहे माणूस आहे मागच्या जन्मी थोडस पुण्य काम माझ्याकडनं घडलं असावं म्हणून एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला याला मला योग आला माझ्या ठिकाणी तुम्ही असता कोणी पण असू शकलं असत जसं माझं मी कर्तव्य समजतो या ठिकाणी प्रत्येकाने जे आज या ठिकाणी उपस्थित या प्रत्येकाचं कर्तव्य हे तुम्ही सांगितलं पाहिजे कारण की गेले अनेक वर्ष लोकांना आता वाटायला लागलं की हे जे नेते मंडळी सांगतात आहे ही सर्व धर्म समभावाची संकल्पना नाही ही सर्व धर्म समभावाची संकल्पना आहे ही स्वतःच्या स्वार्थ भावनेची संकल्पना आहे आणि हे गैरकार्य करण्याकरता आज आपण या ठिकाणी जमलो आहोत काय तर एक आम्ही विचार आणला मनात की निर्धार शिव सन्मानाचा बारकाने आपण थोडं विचार करणं गरजेचं आहे की म्हणजे ही लोक किती प्लॅनिंगने चालतात आज शिवाजी महाराजांच्या नावाला सुद्धा पुसून काढायचं किंवा त्यांना कमी लेखायचं काम करत असताना याला लाज वाटत नाही ठिकठिकाणी तर महाराष्ट्रभर मी फिरणारच आहे वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांपर्यंत त्यांना जाऊन भेटणार आहे पण एक या ठिकाणी आल्यावर ज्या लोकांनी आणि ते सुद्धा या राज्याचं जे राज्यपाल आहेत त्या पदावरती विराजमान असलेले यांनी जर असं वक्तव्य केलं असेल तर आपण सर्वजण गप बसणार आहोत का महाराज आदेश द्या महाराज आदेश द्या आझाद मैदान काय फार लांब नाहीये लवकरात लवकरच एक तारीख ठरवून आपल्या सर्वांना मुंबई ठिकाणी आझाद मैदानावर जायचंय या शिवाजी महाराजांचा सन्मान करण्याकरता जमलेले आपण सर्व आजचा जो दिवस आहे हा इतिहासात लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे कारण आज आपण आपल्या सगळ्यांची अस्मिता असणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्याकरता त्यांचा सन्मान राखण्याकरता आज आपण एक निर्धार केलाय आज केवळ मीच नाही तर तुम्ही सर्वजण देखील आणि जे या ठिकाणी येऊ शकले नाही पण त्यांच्या भावना आपल्यासारख्याच आहेत असे सर्वजण आज आपण आपल्या सगळ्यांची इतिहासात आज आपण इतिहासाचा एक भाग झालेलो आहे तुम्ही आम्ही सर्वजण आणि आपल्याला हे सर्व एकत्रपणे येऊन हे सगळं करायचंय कुठल्याही प्रकारे
राजकारण येऊन देऊ नका. कोण काय म्हणतंय आणि हे मी व्यक्तीच्या माझ्या ह्याच्या माग जसं माझा नाही तुमचा नाही कुठला स्वार्थ नाही. स्वार्थ एकच आहे की ज्यांनी संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी अर्पण केलं त्याचा अवमान ह्या पुढं वाटल त्या परिस्थितीत कोणी करूनच दाखवावं. काय होईल त्यावेळेस आपापल्या परीने आपण बघूनच घेऊ. फार काय बोलायचं, फार काय बोलायचं मला सांगा. फार काय बोलायचं, एक मिनिट, फार काय बोलायचं मला सांगा. मन तुमचं आमचं व्यतीत झालेलं आहे, दुःखी झालेलं आहे, पण केवळ व्यतीत राहून चालणार नाही. जसं त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी जी संपूर्ण स्वराज्याची स्थापना केली त्याच प्रकारे पुन्हा एक प्रकारची आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर जाऊन बांधणी करायची आहे आणि यासाठी आपण सर्वजण सज्ज राहावा एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय भवानी, जय शिवाजी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.